Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Greetings to you all in Jesus matchless name. येशूच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. We are so delighted to be before you once again. परत एकदा तुमच्या समोर येऊन आम्हाला खूप आनंद होतो. God dearly loves you. परमेश्वराचं तुम्हावर खूप प्रेम आहे. He will not fail you, he will not leave you. तो कधीच तुम्हाला अपयश देणार नाही व कधीच तुम्हाला सोडणार नाही. Trust in Jesus. तुम्ही येशूवर विश्वास ठेवा. Because Jesus said. कारण येशू म्हणाला. In John chapter 10 verse 10. योहानाचा 10वा अध्याय व 10वं वचन. I have come to give you life. मी तुम्हाला जीवन द्यायला आलोय. And life in abundance. व विपुल जीवन द्यायला आलोय. Jesus came to give you life. येशू तुम्हाला जीवन द्यायला आलाय. No matter what you're going through. तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल. Jesus will take care of you. तरीही येशू तुम्हाला सांभाळेल. You must have tried various things. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयत्न केले असतील. You must have knocked various doors. तुम्ही वेगवेगळ्या दारांकडे विविध दारांकडे गेला असाल. Maybe your experience is very poor. आणि कदाचित त्या सगळ्यातून तुमचा अनुभव फार वाईट असेल. Maybe you are losing your life. कदाचित तुमचं जीवन तुम्हाला गेल्यासारखं वाटत असेल. Don't worry. तरीही तुम्ही काळजी करू नका. This time. आज या वेळेला. Decide to trust on Jesus. तुम्ही येशूवर विश्वास ठेवायचं ठरवा. And see what he can do for you. आणि पहा तुमच्यासाठी तो काय काय करेल. And I will surely pray for you. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करीन. But before we pray, पण प्रार्थना करायच्या अगोदर, let us first hear the word and see what God did in all these people's lives. आपण जाऊन देवाचं वचन ऐकूया व पाहूया या साऱ्या लोकांच्या जीवनात देवाने काय काय कार्य केलं. We'll open our Bibles to Joshua chapter 24 verse 15, the last part. As for me and my house, we will serve the Lord. योशवाचा 24वा अध्याय त्यातलं 15 वचन आपण काढूया. शेवटचा भाग. मी आणि माझे घराणे तर देवाची सेवा करणार. Praise God. Hallelujah. As for me and my house, we will serve the Lord. मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. This is the story of a grand old man whose name was Joshua. एक अतिशय चांगला पण वृद्ध माणूस यहोशवा त्याची कहाणी. He stood before all the people. तो सर्व माणसांसमोर उभा राहिला. And he was 110 years old. 110 वर्षाचा झाला होता तोवर. And as he stands before the crowd. आणि जसा तो लोकांच्या गर्दीसमोर त्यावेळेला उभा राहिला. He said, "You decide whom you are going to serve." त्यांनी लोकांना हे निवेदन केलं की तुम्ही ठरवा तुम्ही कोणाची सेवा करणार आहात. You decide where your eyes will be fixed. तुम्ही ठरवा की तुम्ही कोणावर डोळे केंद्रित करणार आहात. But as for me and my house. पण मी आणि माझे घराणे. We have decided. आम्ही ठरवलंय. Long back. खूप पूर्वी. That we did serve the Lord, we will serve the Lord, we are serving the Lord. की आम्ही देवाची सेवा केलेली आहे. आम्ही देवाची सेवा करत आलोय. आम्ही देवाची सेवा करत आहोत. आणि आम्ही देवाची सेवा करत राहणार आहोत. प्रेज गॉड. आमेन. देयर इज सच जॉय एंड देयर इज सच पीस एंड ग्रॅटिट्यूड ऑन हिज फेस. इतका आनंद, इतकी शांती आणि इतके कृतज्ञ असं अंतकरण त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. हिज वाइफ स्टूड बाय हिम, हिज फॅमिली स्टूड बाय हिम. त्याची बायको, त्याचा परिवार त्याला त्याच्या बाजूने उभा होता. एंड ऑल थ्रू जोशुआज लाइफ. आणि या यहोशुआच्या संपूर्ण जीवनात गॉड हेल्प्ड हिम. देवाने त्याला सहाय्य केलं. एव्हरी स्टेप ऑफ हिज वे गॉड हेल्प्ड हिम. मार्गातलं प्रत्येक पाऊल जे आहे त्या प्रत्येक पावलाला देवाने त्याला सहाय्य केलं. एंड इवन एट दैट ओल्ड एज. आणि त्या वृद्ध वयात सुद्धा ही इज सेइंग टू द पीपल. तो लोकांना असं सांगतोय. आय गेव गॉड द फर्स्ट प्लेस व्हेन आय वाज यंग. की मी जवान असताना, मी तरुण असतानाही देवाला प्रथम स्थान दिलं. इवन नाउ आय एम गिविंग गॉड द फर्स्ट प्लेस. आणि आता सुद्धा, आता तर मी म्हातारा झालो, आता म्हातारा झाल्यानंतर पण मी देवालाच प्रथम स्थान देत आहे. अंटिल द एंड ऑफ माय लाइफ. आणि मरेपर्यंत I will serve God first. माझ्या जीवनाच्या समाप्तीपर्यंत मी देवाचीच सेवा पहिली करणार आहे. Praise God. Hallelujah. My God will be given the top priority in our life. माझ्या देवाला आमच्या जीवनामध्ये आम्ही पहिलं स्थान देणार आहोत. He was a soldier hardened from battle. आणि इतका तो कडक असा शिपाई होता, सैनिक होता. He bore the scars of long-term commitment to God. आणि सगळ्या लढाईतनं जाऊन असा घडलेला होता. आणि त्याच्या जीवनावरती एक चिन्ह किंवा खुणा दिसायचा की हा करारी माणूस आहे, नवस केलेला माणूस आहे. 70 years back. 70 वर्षांपूर्वी. He had made a strong decision. त्याने एक खंबीर निर्णय जीवनात घेतलेला. That he would follow God. की मी देवा मागे चालणार आहे. And that time he was a young boy. तेव्हा तो लहान तरुण होता. And he was a slave, laborer working among the Egyptian
people. आणि मिस्री लोकांमध्ये गुलाम मुलगा म्हणून काम करायचा जेव्हा तो लहान होता नुकताच असा तरुण वयात येत होता त्यावेळेला. And he suffered torture. आणि कितीतरी छळ त्यांनी सोसले. He suffered poverty. आणि दारिद्र्य त्याला सोसावे लागले. He suffered slavery. अनेक त्रासात गेला गुलामगिरी सोसावी लागली. At the hands of the hard taskmasters. मिस्री लोकांच्या हाताखाली त्या कडक मुकादमांच्या खाली कितीतरी कष्ट करायला लागले. Lashes and kicks were the portion of this young boy. कितीतरी फटके त्याला खावे लागले कितीतरी लाथा खायला लागल्या. But through it all. पण या सगळ्यातून he loved God. देवावर मात्र यहोशुआने सदैव प्रेम केलं. He worshiped God. देवाची मात्र आराधना आणि भक्ती जसं आपण आताच केली तसं त्यांनी कायम केली. He gave God the first place. आणि त्याने देवाला प्रथम स्थान दिलं. And God raised up this young fellow. आणि देवाने या तरुण मुलाला उचललं. And made him the captain of the Israel army. आणि इस्रायली सैन्याचा त्याला कप्तान केला. Beloved people. माझ्या प्रियानो. No matter how hard things get. गोष्टी जीवनात किती जरी अवघड झाल्या. No matter how hard your life is. आणि जीवन किती जरी अवघड झालं. If you take this decision tonight. जीवन किती अवघड झालं गोष्टी प्रसंग किती अवघड झाले तरी आज रात्री तुम्ही जर हा निर्णय घेतलात. That in all my troubles. की माझ्या सगळ्या त्रासांमध्ये. In all my sorrows. माझ्या सगळ्या दुःखांमध्ये. I will worship God. मी देवाची आराधना करणार म्हणजे करणार. I will trust God. मी देवावर विश्वास ठेवणार म्हणजे ठेवणार. God will never put you down. देव कधीही तुम्हाला लज्जित करणार नाही. He will never put you to shame. कधीही देवा चार चौघात तुम्हाला बेअब्रू होऊ देणार नाही. At every step of your way he will be your guide. मार्गाच्या प्रत्येक पावलाला तो तुमचा मार्गदर्शक राहील. You will only reap benefits. आणि तुम्हाला नुसता त्यातून लाभ होईल. It may be delayed. Your blessings may be delayed, but it will not be denied. आशीर्वाद कदाचित यायला उशीर लागेल. पण मनाही होणार नाही. Praise God. येणार नाही तर मिळणार नाही असं होणार नाही. Bible says. Bible म्हणतं. In Exodus 23 verse 25. निर्गम 23:25. If you serve the Lord your God. जर तुम्ही तुमच्या परमेश्वराची देवाची सेवा केली. If you serve God. जर देवाची सेवा केली. He will bless your bread and your water. आपण जर परमेश्वराची सेवा केली तर देवाबाप आपल्या अन्न पाण्याला बरकत लावेल. And he will take sickness away from the midst of you. आणि आपल्या मधून रोगराई काढून टाकेल. Praise God. देवाला धन्यवाद. This is the promise of God. हे देवाने दिलेलं वचन. That if you serve me. कि देव म्हणतो तू जर माझी सेवा केली. If you look to me. माझ्याकडे पाहिलं. If you trust me. माझ्यावर भरोसा ठेवला. If you walk with me. माझ्याबरोबर चालला माझी भक्ती केली. Then I will bless your bread. तर तुझ्या अन्नाला बघ मी असा आशीर्वाद देईन ना की बरकतच लागेल. Praise God. Amen. I will bless your water. मी तुझ्या पाण्याला पण बरकत लावेल. I will take sickness from your home. आणि तुझ्या घरातून मी आजार काढून टाकीन. Praise God. देवाला धन्यवाद. And even as he worked as an assistant to Moses. आणि मोशे नावाचा एक देवाचा सेवक त्या जमान्यात होता त्या मोशेच्या हाताखाली हा यहोशुआ एक कामगार म्हणून काम करायचा. Yet तरी he worked for God also. मात्र देवाचं कार्य सुद्धा करायचा बर का. In his work he was very faithful. आणि कामामध्ये अतिशय विश्वासू आणि इमानदार. Never cheated anybody. कधी त्याने कोणाला फसवलं नाही. Always faithful to his boss Moses. सदैव त्याचा जो धनी होता मोशे त्या मोशेशी तो इतका विश्वासू राहिला. Bible says. बायबल म्हणतं. In Exodus 24 verse 13. निर्गम 24:13. When his boss Moses stood up. त्याचा मालक म्हणजे त्याचा धनी मोशे जेव्हा केव्हा उभा राहायचा. Joshua his assistant also would stand up. तेव्हा लगेच यहोशुआ पण उभा राहायचा की मालक उठले आपण उठायला पाहिजे. He respected his boss so much. इतका आदर म्हणजे मालकाला इतका आदर म्हणजे हृदयापासून आदर हृदयापासून प्रेम दिलं की मालक उठले आपण उठलं पाहिजे. मालक चालतात आपण पण चालायला पाहिजे. And he loved God. आणि देवावर खूप प्रेम या मुलाचं. God gave him promotion. आणि देवाने त्याला बढती दिली. God elevated him. देवाने यहोशुआला उचललं. Ordinary fellow. साधा मुलगा. God raised him. देवाने त्याला उचललं. To great heights. इतक्या मोठ्या मोठ्या पदापर्यंत नेलं. Bible says. Bible म्हणतं. In Numbers 27 verse 18. गणना 27:18 वचन. God said. देव बोलला. Moses. मोशे. Take Joshua. यहोशुआला घे. Lay your hand upon him. तुझा हात त्याच्या डोक्यावर ठेव. Give him charge. यहोशुआला ताबा देऊन टाक. And put some of your honor on him. आणि तुझ्यातला थोडासा मान त्याच्यावर टाक. Put some of the authority on him. त्याच्यावर थोडासा अधिकार टाकून दे म्हणजे थोडीशी जबाबदारी त्याला देऊन टाक. And God elevated him. आणि पहा देवाने यहोशुआला उन्नती दिली. Don't worry. तसे तुम्ही काळजी करू नका. God will speak to your boss. देव तुमच्या मालकाशी बोले. He will speak to their hearts. देव बाप त्यांच्या अंतकरणात कार्य करेल. And he will tell them. आणि त्यांना देव सांगेल. This child. की हे जे कोणी आहेत. Is mine. हे लेकरू माझं आहे. Give him promotion. त्याला तू प्रमोशन दे. Give her increment. तिला तू पगारात वाढ दे. Take care of her. आणि तिला तू सांभाळ. God can speak. असं देव त्या तुमच्या मालकांच्या बॉसच्या अंतकरणात बोलू शकतो. God can touch anybody's heart. देव कोणाच्या अंतकरणाला स्पर्श करू शकतो. God can touch some
of the husbands for their wives. काही नवऱ्यांच्या हृदयाला पण देवा स्पर्श करू शकतो. He can do it. करू शकतो. He can change people for your sake. आणि तुमच्या खातर लोकांना देव बदलू शकतो. Promotion comes from God. बढती देवापासून येते. Bible says. बाइबल म्हणते. In Psalm 75:6-7. स्तोत्र 75:6-7. For promotion does not come from the east, nor from the west, nor from south. But God is the judge. पूर्वेकडनं पश्चिमेकडनं बढती येत नाही तर देव न्यायाधीश आहे. He puts down one and he lifts the other. देव एखाद्याला खाली करतो आणि देव एखाद्याला वर आणतो. Praise God. ते कुणाच्या हातात नाही, ते देवाच्या हातात आहे. If elevation is in the hands of God. आणि जर उन्नती देवाच्या हातात आहे. Why do you look at men? तर माणसाकडे पाहायचंच कशाला? Why do you look at the world? मग जगाकडे पाहायचंच कशाला? जर आपल्याला मोठं करणारा देवच आहे आणि देवच आपल्याला मोठं करू शकतो, उद्धारू शकतो, तारू शकतो आणि भलं करू शकतो, तर माणसांकडे पाहायचंच कशाला? God will never forsake you. देव तुम्हाला कधी, देव तुम्हाला सोडणारच नाही. Praise God. Hallelujah. And when you trust on him, आणि जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल, he is obligated to help you. फक्त देव तुम्हाला मदत करायला बांधील. God blessed him abundantly. देवाने त्याला विपुल आशीर्वाद दिला. Everyone around respected Joshua. आसपासचे सगळे योशुआला आदर सन्मान देऊ लागले. Bible says. बाइबल म्हणते. In Joshua 3:7. योशुआ 3:7. God said. देव बोलला. Joshua. योशुआ. This Day, I will begin to magnify you. या आजच्या दिवसापासून ना मी तुला मोठं करणार. In the sight of all the people, I will exalt you. सर्व लोकांच्या समोर मी तुला उन्नती देणारे, लोकांसमोर मी तुला मोठं करायला लागणार. That you may know. की तुला कळावं. As I was with your boss Moses. जसं मी तुझा मालक मोशे याच्याबरोबर होतो. I shall be with you. तसा मी तुझ्याबरोबर पण राहणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Because Moses was with God, God was with him. Because Joshua was with God, God was with Joshua also. मोशे देवासमवेत होता म्हणून देव मोशे समवेत होता. तसं योशुआ देखील देवासमवेत होता म्हणून देव योशुआ समवेत होता. If you also shall be with God, तसं तुम्ही पण जर देवाबरोबर राहायला लागलात, God shall be with you also. देव तुमच्याबरोबर राहील. Praise God. देवाला धन्यवाद. The God of Moses, the God of Joshua is the same God that belongs to you. मोशेचा देव, जो योशुआचा देव, तोच तुमचा आणि माझाही देव आहे. God is no respecter of persons. देव काही भेदभाव करत नाही. What he did for Moses, he can do for you. देव काही फेरफार करत नाही. देवाने मोशेसाठी जे केलं ते देव आपल्यासाठी पण करायला तयार आहे. What he did for Joshua, he can do for you. देवाने योशुआसाठी जे केलं ते देव तुझ्यासाठी माझ्यासाठी पण करायला तयार आहे. Praise God. देवाला सगळे सारखे, काही भेदभाव नाही. Did you see what God can do to an ordinary lad like Joshua? मला लक्षात येते का, योशुआ सारख्या साध्या मुलाच्या जीवनात परमेश्वराने किती महान कार्य केलं. Because he was not double minded. कारण की योशुआ दुहेरी मनाचा नव्हता. He was focused. अगदी लक्ष केंद्रित म्हणजे केंद्रित. He fixed his eyes on God. डोळे देवावर स्थिर म्हणजे स्थिर. God means God and nothing else. देव म्हणजे देव. देव एके देव, देव दुने देव, देव शंभरावे देव, दुसरा कोणी नाही. Joshua served God. योशुआने देवाची सेवा केली. He worshiped God. देवाची आराधना केली. He labored. आणि कष्ट केले. Not that he sat down when he worshiped God. असं काही नाही की मेहनत केली नाही, फक्त देवाची आराधना केली आणि बसून राहिला. नाही, देवाची आराधना केली आणि मेहनत पण केली. But his labor was sweet. पण त्याची मेहनत गोड होती. His sleep was sweet. त्याची मेहनत मधुर होती म्हणून त्याची झोप गोड होती. His labor was not restless labor. त्याची मेहनत अशी बेचैन बेचैन नव्हती. Peaceful labor. कष्ट करायचा, शांतीने कष्ट करायचा. He had peace at home. घरात शांती होती. Peace with his wife. बायको बरोबर शांतीचं जीवन होतं. Peace with his children. मुलांबरोबर शांतीचं जीवन. No tension. काही टेंशन नाही. काही Why? का? Because he gave God the first place. देवाला प्रथम स्थान दिलं होतं योशुआने. Do you want peace? तुम्हाला शांती हवी का? Do you want joy? तुम्हाला आनंद हवा का? Do you want a strong foundation? तुम्हाला खंबीर भक्कम पाया हवा का? That nothing can shake you. की तुम्हाला त्यातनं कोणी हलवू शकणार नाही. Then tonight, आज रात्री, Tell the Lord. प्रभूला सांगा. I don't know about others. की देवाबा, मला दुसऱ्यांचं काही माहित नाही. But as for me, पण माझं जर म्हटलं, I will serve you, Lord. मी तुझी सेवा करणार आहे. I will serve you, Lord. मी तुझी सेवा करणार आहे, मला दुसऱ्यांचं माहित नाही. Let God hear these words. देवाला तुझ्या तोंडातनं हे ऐकायला मिळू दे. And see what he will do for you. देवासमोर हे एकदा बोल, म्हणजे बघ देव तुझ्यासाठी काय काय करतो. Are you ready, people? तयार आहात? Are you ready to call on his name? त्याचं नाव घ्यायला तयार आहात? Are you ready? त्याचा धावा करायला तयार आहात? If you are ready, then your deliverance is right away here in this very place. तुम्ही जर तयार असाल तर तुमची सुटका, मोकळीकता सगळं आत्ताच्या आत्ता या जागेत हजर आहे. Tonight you will receive your healing. आज रात्री मी उद्या परवाचं सांगत पण नाही. Are you ready? तयार आहात? Come on and pray with me. मसला डोळे बंद आणि माझ्या मागूनी प्रार्थना सगळ्यांनी बोला. Say my God. म्हणा, मनापासून धावा करा. म्हणा, माझ्या देवा. My God. माझ्या देवा. I come to you. मी तुझ्याकडे येत आहे. As a sinner. मी तर पापी आहे. Oh God. प्रभू.
I never gave you the first place. मी कधी तुला जीवनात जागा दिली नाही. I never knew Jesus is the Lord. मला माहितीच नव्हतं की येशू तू प्रभू आहेस. Oh God, Parmeshwara, forgive me. मला क्षमा कर. Of all my sins, माझ्या सर्व पापांची. Wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्तात मला आज आंघोळ घाल. Make me clean. माझे जीवन स्वच्छ कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. And change my life. माझे जीवन बदल. Oh God, देवाबा, help me. मला मदत कर. I am in a desperate condition. माझी परिस्थिती वाईट आहे. I have no peace. शांती नाही. I have no joy. आनंद नाही. I have no blessings. आशीर्वाद नाही. What will I do? मी काय करू? Where will I go? कुठे जाऊ? How long should I suffer? किती दिवस त्रास होऊ? Jesus, come down. येशू खाली ये. And heal me. मला आरोग्य दे. And touch me. मला स्पर्श कर. And touch me. मला स्पर्श कर. Oh God. देवाफा. I am in this condition for a long time. खूप दिवस झाले माझी परिस्थिती वाईट आहे. I am suffering for a long time. खूप त्रास होतोय खूप दिवसांपासून. The world has no answer. जगाकडे या प्रश्नाचं उत्तर नाही. But God, you are the living God. पण देवाफा, तू जिवंत आहेस. You make me whole. तू मला संपूर्ण कर. You heal me. तू मला आरोग्य दे. You bless me. तू मला आशीर्वाद दे. You touch me. तू मला स्पर्श कर. Come on, call. चला 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 सगळ्यांनी त्याचा धावा करा. Tell him he's touching you now. सांगा त्याला तुमचं जे काय आहे ते तो तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Right now. आता तो तुम्हाला स्पर्श करत आहे. His power is upon you right now. त्याचं सामर्थ्य आता तुमच्यावर आलेलं आहे. Say my Lord. म्हणा माझ्या प्रभू. Help me. मला मदत कर. Jesus is coming now. येशू आता येत आहे. He is walking in your midst. बरका तुमच्यामध्ये चालत आहे. He is touching right now. आता तुम्हाला स्पर्श करत आहे. Every sickness. प्रत्येक आजार. Every disease. प्रत्येक रोग. I command you. मी आज्ञा करतो. In Jesus name. येशूच्या नामामध्ये. Leave. सट. The Lord is touching you now. प्रभू तुम्हाला आता स्पर्श करत आहे. His power is upon you now. त्याचं सामर्थ्य आता तुमच्यावर आलंय. Be healed in Jesus name. येशूच्या नावात परेवा. Be healed in Jesus name. येशूच्या नावात परेवा. Let his power enter your body now. त्याचं सामर्थ्य तुमच्या आता जाऊ दे. His power is entering your body now. त्याचं सामर्थ्य आता तुमच्या शरीरात जात आहे. His thick power is entering your body now. त्याचं जाड सामर्थ्य तुमच्या शरीरात आता जात आहे. Something is going away. काहीतरी निघून जात आहे. Something is leaving you. काहीतरी अंगातन निघून जात आहे. His power is entering you now. त्याचं सामर्थ्य तुझ्यात आता प्रवेश करत आहे. People are having problem in the back. ज्या लोकांच्या पाठीला काही आजार आहे. Be healed in Jesus name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Now you devil. सैताना. Who is troubling the people. जो तू लोकांना त्रास देतो. In their body, soul and spirit. अंगाला जीवाला आत्म्याला in their homes, त्यांच्या घरात, in their relations, त्यांच्या नात्यात, in their workplace, त्यांच्या नोकरी धंद्यात, I command you devil, मी आज्ञा करतो तुला सैताना, leave, सट, in Jesus name, सट, thank you Jesus, धन्यवाद, Lord, प्रभु, whatever my people need, give it to them, त्या लोकांची जी काही गरज आहे तू त्यांना दे, those who need a job, give them a job, ज्यांना नोकरी हवी आहे नोकरी दे, those who need promotion, give them promotion, ज्यांना बढती हवी आहे बढती दे, those who need a house, give them a house, ज्यांना घर हवंय घर दे, those who need financial blessings, bless them with, ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवेत आर्थिक आशीर्वाद दे. Thank you Jesus. धन्यवाद दे बापा. Thank you Father. धन्यवाद येशू. Let there be peace at home. लोकांच्या घरात शांती होऊ दे. And joy at home. आनंद येऊ दे. Thank you. धन्यवाद. अचानक उनके शरीर में कुछ तो भी आता था. हाँ. और उसकी वजह से इन्हें बहुत तकलीफ होती थी और ऐसा इन्हें 4 साल से हो रहा है. पर आज वो प्रार्थना में आए हैं, प्रभु का स्पर्श उन्हें आया है और अब सब कुछ उनके शरीर से निकल गया है. क्या हुआ? बाहर का तकलीफ होती थी मेरे को 4 साल से मिला है. अभी एकदम बिल्कुल ठीक. अभी बिल्कुल ठीक हो गया. सीधा बिल्कुल ठीक हो गया. थैंक यू जीसस. टच योर लाइफ. बहुत सालों से इनके कमर में और इनके घुटने में बहुत दुख रहा था. अच्छा. पर कहते हैं आज की प्रार्थना में स्पर्श आया, वो गिर गए, उन्हें मालूम नहीं वहाँ कैसे आ गए, पर प्रभु ने इनके कमर का और घुटने का दर्द पूरा निकाल दिया. अभी कमर का दर्द नहीं है? नहीं है, नहीं है, अभी ठीक हो गया. अभी ठीक हो गया, घुटना भी ठीक. Jesus, thank you for healing our Father God. Thank you, Master God. जब से चर्च में आ रहे हैं प्रभु ने उन्हें बहुत आशीर्वाद किया है और कहते हैं पिछले 8 दिन से इनके कमर में पूरा शरीर बहुत दुख रहा था, पर आज प्रार्थना के समय आपने से प्रार्थना किया, प्रभु का स्पर्श आया, अब शरीर से पूरा दर्द निकल गया है उनके. आता दुखत नहीं? आता नहीं दुखत. थैंक यू फादर फॉर हीलिंग हिम लॉर्ड गॉड. ये कह रहा है कि कल से जब ये होटल में था तो अचानक जब इन्होंने फोटो निकाला तो इसके पास हमेशा कुछ ऐसा चेहरा या कुछ ऐसे औरत खड़ी है ऐसा लगता था. और वो कहते हैं अभी जब वो यहाँ पे चर्च में आए तो उन्हें लगा कि उनके बाजू में कोई है, पर जैसे ही आपने प्रार्थना किया वो चीज को छोड़ के चला गया. अभी आपने प्रेयर किया पास्टर,
तभी मुझे ऐसा एक औरत दिख रही थी, तो मैंने बोला जा तू अभी तू तेरा छुटकारा है, अभी तू अभी मैं तो यीशु के पास आया हूँ, तू मुझे छू नहीं सकती। तो भी वो बोल रही थी नहीं नहीं मैं तुझे लेके जाऊंगी, तो मैंने बोला नहीं छोड़ छोड़ मुझे, और मुझे एक्जैक्टली आइडिया नहीं है मैं कैसे स्टेज पे आया हूँ, मुझे मालूम नहीं कैसे आया। हालेलुया, अभी कोई नहीं दिखता आपके पास, एकदम फ्री लग रहा है सर, और आई एम हैप्पी। Jesus is with you. Yes. Okay, Jesus is with you now. Thank you, Lord Jesus. Touch his life. Yes. 3 साल से इनके शरीर में कुछ तो भी आता था, और उसको बिल्कुल भी होश नहीं था। 4-4 घंटे तक वो वैसे ही बेशुद्ध रहते थे। पर वो कहते हैं कि जब से 6 महीने से वो यहाँ पे आ रहे हैं, वो सब आना बंद हो गया है। आज प्रार्थना में प्रभु का स्पर्श उन्हें आया, और वो साक्ष्य देने के लिए हमारे बीच में यहाँ पे आए। Praise God. Thank you, Lord God. Thank you for your peace that has come into our heart. ये भाई है और यहाँ पे आया है, और वो कहता है कि 4-5 दिन से हमेशा चक्कर और चक्कर पे चक्कर आ रहे थे, पर वो कहता है अभी प्रार्थना में भी प्रभु का स्पर्श आया, और जैसे अभी ये उठा है तो पूरा फ्रेश लग रहा है उसको। अच्छा लग रहा है। I'm fine, sir. You're fine. Jesus, touch his life. Touch him by your power, oh Father God, in Jesus' name. ये सिस्टर यहाँ पे अपने बच्चे की साक्ष्य लेके आए हैं। वो कहते हैं कि जब उनके डिलीवरी का समय आया तो डॉक्टर ने कहा उनका शरीर बहुत कमजोर है और बहुत ज्यादा कॉम्प्लिकेशन हो सकता है, पर वो कहते हैं उस समय अपने चर्च का आशीर्वाद तेल उन्होंने लगाया, प्रार्थना की, और प्रभु ने उनको ये नॉर्मल डिलीवरी की तरह प्रभु ने बच्चे का आशीर्वाद उन्हें दिया। प्रेज गॉड। मला जवा 5वा महिना होता तो डॉक्टर सांगत होते कि बाळ खूप वीक आहे, झालं तर बाळ झालं तर त्याला काचेमध्ये ठेवावे लागल, तर मी येशूचं नाव घेऊन तेल लावून डिलिव्हरीला गेले तर बाळ पण व्यवस्थित झालं आणि मी पण व्यवस्थित। प्रेज गॉड, थँक यू जीसस। Bless both of them, Lord. Let your hand be upon their lives. Praise the Lord. Prabhuji stuti aso. You must have witnessed the testimonies of the people. Lokancha jeevanat ghadlelya sakshi tumhi pahile astil. How Jesus healed so many of them. Kasha ritine Yeshu itkya sarya lokanna aarogya deun gela. This Jesus is the same yesterday, today and forever. Ha Yeshu kal aaj ani yuganyug sarkhas ahe. What he did for them? Tancha sathi Yeshu ne je kele. He can do it for you as well. Te tumcha sathi suddha Yeshu kare. What happened then? तेव्हा जे घडलं कॅन हॅपन नाउ, ते आताही होऊ शकतं। इफ यू होल्ड ऑन टू फेथ, जर तुम्ही विश्वास धरून ठेवलात तर। फेथ इज द ओनली थिंग दॅट प्लीजेस गॉड। विश्वास एकच अशी बाब आहे की जी देवाला प्रसन्न करते। सो नाउ इज द टाइम फॉर प्रेयर। मग आताची वेळ प्रार्थनेची वेळ आहे। प्रेयर इज पॉवर। प्रार्थना सामर्थ्य आहे। प्रेयर इज टचिंग गॉड। प्रार्थना म्हणजे देवाला संपर्क साधणे आहे। प्रेयर मीन्स हियर एम आय humbly coming before you God and trusting on you. प्रार्थना म्हणजे देवाला असं म्हणणं आहे की मी नम्रपणे तुझ्या समोर येत आहे, तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. Because I cannot do anything, I am helpless. कारण परमेश्वरा मी काहीच करू शकत नाही, मी निसहाय आहे, मी तुला स्पर्श करू इच्छितो. The proud cannot come to God. गर्विष्ठ लोक कधीही देवाकडे येऊ शकणार नाही. But the humble can pray. पण दीन आणि नम्र लोक मात्र नेहमी प्रार्थना करू शकतात. Shall we pray then? मग आता आपण प्रार्थना करूया का? Most gracious, loving Heavenly Father. Maja premal swargiya Bapa. I thank you for all these people who are watching us. Mi tujhe aabhar manto ya sarva darshakansathi ki je amhala pahatayet. Oh God. Prabhu. You know their hearts. Tula tyancha hrudyatla thauk ahe. Outside they are smiling. Baherun te hastayet. Inside they are shattered and broken. Atun matra te tutlele ani bhagna zale. Where will they go? Te kuthe jatil? Who can give them life? Kon tyanna jeevan deil? Who loved them as you loved them? Jevda prem tu tyanchyavar kelas tevda प्रेम कोण त्यांच्यावर करी? Nobody died for us. कोणीच आमच्यासाठी मरण पावलं नाही. Your Bible says. तुझ्या वचनात पवित्र शास्त्रात लिहिलंय. God so loved the world. परमेश्वराने या जगावर इतकी प्रीती केली. That he gave Jesus for the world. की त्याने येशू या संपूर्ण जगासाठी दिला. Oh God. माझ्या देवा. Now is the time. आताची वेळ आहे. You prove it to them. तू या लोकांना साबित करून दाखव. That you have the greater love for them. की तुझं त्यांच्यावरचं प्रेम महान आणि अद्भुत आहे. By healing them. त्या लोकांना आरोग्य देऊ. By blessing them, tanna aashirvaad deo. By delivering them, tanna sutka deo. By removing them from their debts, tanna sarva karzatun mukta karun. Oh God, maja deva, I call upon you. Mi tujha dhaava karto. As these people are agreeing in prayer with me, jase sare lok maja barobar prarthne sahmat kartahet. Heal them, Lord. Mi prarthna karto ki tu tanna aarogya de. Bless them, those who need blessing. Janna aashirvaadanchi garaj ahe, tanna aashirvaad de. There are people who are addicted to drugs. Kai lokanna drugs cha vyasan ahe. There are people who are addicted to alcohol. काही लोकांना दारूचं व्यसन आहे. There are people who are chain smokers. काही लोक सतत सिगरेट पितात. They cannot have power to come out of it. आणि त्यांना या सगळ्या
व्यसनातून बाहेर पडायची शक्ती नाही. दे हॅव अ डिझायर, त्यांची इच्छा आहे, बट दे हॅव नो पॉवर, पण तरीही सामर्थ्य नाहीये, शक्ती नाहीये व्यसनातून बाहेर पडायची. जीसस, येशू, नाउ डिलिव्हर देम, आता तू त्यांना सुटका दे. अँड दोज हू नीड हीलिंग, हील देम राइट नाउ. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आत्ताच्या आत्ता आरोग्य दे. दोज हू आर इन डेट्स, ज्यांना कर्ज झालंय, रिमूव देम फ्रॉम डेट्स, त्यांचं कर्ज काढ. लेट पीस कम इन देअर होम, त्यांच्या घरात शांती येऊ. लेट जॉय कम इन देअर होम, आनंद येऊ दे. लेट प्रॉस्पेरिटी कम इन देअर होम, समृद्धी त्यांच्या घरात येऊ दे. थँक यू फादर, धन्यवाद बाबा. आय बिलीव्ह युअर वर्ड ऑफ प्रेयर, मी विश्वास ठेवतो की आमची प्रार्थना तू ऐकलीस. बिकॉज आय मेड दिस प्रेयर इन जीसस, कारण ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागितली. आमेन अँड आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड, परमेश्वराची स्तुती असो. वी हैव प्रेड फॉर यू, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. नाउ वी आर वेटिंग फॉर योर टेस्टिमनीज, आणि आता आम्ही वाट पाहत आहोत की तुम्ही तुमच्या साक्षी आम्हाला सांगाल. प्लीज डू राइट टू अस, कृपया आम्हाला पत्र लिहित जा. वी विल बी व्हेरी हॅपी, आणि आम्हाला खूप आनंद होईल. नाउ आता दिस इज द टाइम ऑफ क्लोजिंग, संपायची वेळ आली. वी विल मीट यू अगेन, रजा घ्यायची वेळ आली, आम्ही परत तुम्हाला भेटू. अँड अगेन वी विल स्पीक टू यू अबाउट जीसस, परत भेटून परत येशू विषयीच तुम्हाला सांगू. अँड युअर हार्ट्स विल बी डिलाइटेड, व तुमचं हृदय नक्की आनंदित होईल. टिल देन, तोपर्यंत गॉड ब्लेस यू ऑल, परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू.